ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಲು ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರ ಸಜ್ಜು. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸಲು ಶಾಸಕ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಹಾಗೂ ಅಲ್ತಾಫ್ ಖಾನ್ ಚುನಾವಣಾ ರಣತಂತ್ರ ರೆಡಿ. हाफिज बंद कर दिए 10 तारीख के दिन जिस दिन जयंती थी. हर साल जयंती मना देते हैं. सीएम बनने के बाद हाफिज बंद करके चले गए. इसीलिए मैं पार्टी छोड़ के वापस आ गया कांग्रेस को. जब हमारे खौफ के लिए हो सके तुम सकीर नहीं हो सकते. ಕೋಲಾರ ನಗರದ ದರ್ಗಾ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ 15 ಜೋಡಿಗಳ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಶಾಸಕ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರಾದ ಅಲ್ತಾಫ್ ಖಾನ್ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಮುಂಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶಾಸಕ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಮತ್ತು ನನ್ನ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ 100 ಜೋಡಿಗಳ ಸಾಮೂಹಿಕ ಮದುವೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು. ಬಳಿಕ ಕೋಲಾರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಸ್ಥಳೀಯ ಕಾರ್ಯಕರ್ತರೊಂದಿಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಿ ಮುಂಬರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೋಲಾರದಿಂದ ಸ್ಪರ್ಧಿಸಲಿರುವ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಲು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಪಕ್ಷವನ್ನು ಬೂತ್ ಮಟ್ಟದಿಂದ ಸಂಘಟಿಸಿ ಹೆಚ್ಚಿನ ಮತಗಳ ಅಂತರದಿಂದ ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸೋಣ. ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಸಿಎಂ ಆಗಿ 5 ವರ್ಷ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಉತ್ತಮ ಆಡಳಿತ ನೀಡಿದರು. 2-3 ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಬದಲಾಗಿರುವ ಯಾವ ಸಿಎಂ ಕೂಡ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ರೀತಿ ಜನಪರ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವರನ್ನು ಕೋಲಾರದಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಿಸಬೇಕೆಂದು ಶಾಸಕ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ ಎಂದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಎಚ್ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ವಿರುದ್ಧ ಗುಡುಗಿದ ಅವರು, ಯಾವಾಗಲೂ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ತೋರಿಸುವ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ, ನಾನು ಈ ಹಿಂದೆ ಜೆಡಿಎಸ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಅವರೇ ಸಿಎಂ ಇದ್ದರು, ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಆಚರಿಸದೆ ಕೊಟ್ಟ ಮಾತು ತಪ್ಪಿದ್ದರು, ಅಧಿಕಾರ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲ ಮರ್ತು ಹೋಗುತ್ತದೆ ಎಂದು ಅಲ್ತಾಫ್ ಖಾನ್ ಅವರು ಚಾಟಿ ಬೀಸಿದರು. चैलेंज करती है सिद्धरामय्या जी. टीपू जयंती मना रहे हैं, बैठ रहे हाल में टीपू जयंती बनाने वाले यही सिद्धरामय्या जी है. आज तक कर्नाटक का चीफ मिनिस्टर कोई नहीं किया था. और एक बात भी बताना चाहता हूँ, यही कुमार स्वामी जी देवेगौड़ा जी ने हाफिज बंद कर दिया 10 तारीख के दिन जिस दिन जयंती थी. हर साल जयंती मना देते हैं. सीएम बनने के बाद हाफिज बंद करके चले गए. इसीलिए मैं पार्टी छोड़ के वापस आ गया कांग्रेस को. जब हमारे खौफ के लिए हो सके तुम सकीर नहीं हो सकते. ये मेरा वादा है, दावा भी. मैं बहुत अच्छी तरह से इन लोग को जानता हूँ. इंशाल्लाह इनकी बिट्टी बिट्टी नष्टा कर बोलूंगा. लेकिन मेरी आजीजाना गुजारिश है आपसे, सिद्धरामय्या के जी साहब सेक्युलर लीडर मैंने मेरी जिंदगी में 35 सालों से नहीं देखा. सेक्युलर लीडर इतने सेक्युलर है वो. और उसके साथ साथ हमारे कौम और मिल्लत का कम्युनिटी का हर कम्युनिटी का भला करने वाले जो बजट देने वाले हैं तो एक ही आदमी है, सिद्धरामय्या जी. भाई और जमीर भाई और यहाँ के जिम्मेदार बैठ कर आज 15 शाजा किए हैं. इंशाल्लाह अगले साल ये इसी जगह पे 100 शाजा करेंगे. इंशाल्लाह सबको जिता के लेके आएंगे. इंशाल्लाह जिताएंगे ना भाई, जिताएंगे ना. इंशाल्लाह जिता के लेके लिए 100 शाजा की जवाबदारी मेरी जमीर भाई के इसी जगह पे 100 शाजा करेंगे इंशाल्लाह. और नौजवान साथी भी आते साथे मेरे का जो वर्ल्ड कप का स्वागत करे से उनका भी शुक्रिया अदा करता हूँ. इंशाल्लाह सभी को अल्लाह ताला भला करे, ये मैं कहना चाह रहा हूँ. इंशाल्लाह सियासत की जगह नहीं थी है. मैं खाना खाते स्टेज में सुना हमारे सीएम इब्राहिम साहब कुछ बहुत बोल रहे थे. इंशाल्लाह नहीं, इंशाल्लाह जिस दिन भी हम खवाली रखेंगे इंशाल्लाह उनको बुला के खवाली खाना कराता हूँ मैं. इंशाल्लाह